ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. परभणी जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या झालेल्या दुरावस्थेमुळे बसेस रस्त्यावर कमी आणि गॅरेजमध्ये जास्त आहेत आणि अशी परिस्थिती असून बसेसच्या कमी संख्येमुळे प्रवाशांना अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागतंय. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सुद्धा सक्तीची रजा घ्यावी लागतीये आणि त्यामुळे त्यांच्या एकूण वेतनावर याचा थेट परिणाम होतोय. परभणीच्या गंगाखेड आगारातील या नादुरुस्त एसटी बसेस पहा. रांगेत उभ्या असलेल्या या नादुरुस्त बसेस पाहिल्यावर भंगाराच्या गोदामात आल्यासारखं होतं. या भंगार बसेस एसटी कर्मचाऱ्यांच्या रोजी रोटीवर उठल्यात. एसटी नादुरुस्त असल्यानं बहुतांश ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना सक्तीची सुट्टी घ्यावी लागतीये आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही कमी निघतोय. सकाळचे चालक 15, वाहक 15 व दुपारी त्याच गाड्यांना स्क्रू भेटणारे 15 चालक 15 वाहक असे मिळून जवळपास 61 कर्मचारी यांना एक दिवस आड करून कमीत कमी 30 जणांना तर रजा द्यावा लागायला. या नादुरुस्त बसेसमुळे गावखेड्यांमध्ये जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द होतात. दुसरीकडे नादुरुस्त बसेसमुळं अपघाताचीही शक्यता असते. जुनाट बस सेवेत ठेवून एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप होतोय. जोपर्यंत या जुनाट एसटी बसेस सेवेत आहेत तोपर्यंत एसटीची सेवा लोकप्रिय कशी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. नादुरुस्त बस रस्त्यावर उतरल्याने त्यामध्ये बस प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव देखील परिवहन महामंडळ धोक्यात घालतंय, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याविषयी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्वाची आठवण, ती म्हणजे या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण सोशल मीडिया अकाउंट्सवर न्यूज 18 लोकमतच्या पाहू शकता. त्यामुळं न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडिया अकाउंट्सना फॉलो करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला